मुलगी आईच्या पोटी उदरात जन्म घेते, प्रत्येकाने घेतलेला आहे. तुम्ही आम्ही सगळेच आईच्या कोशीत जन्मलेला आहे, पोटी जन्मलेला आहोत. पण मुलींबद्दल मी सांगेन, मुलगी ज्यावेळेस जन्मते, आई बाबा भाऊ बहीण मोठे तिला आपण लाडाने मोठं करतो, सांभाळतो. जसं आज तुमचे आई बाबा तुमचं शिक्षण करतायत, तसं प्रत्येकजण मुलींना शिकवतो, मोठं करतं, काही नोकरीला लागतात. आणि त्याच्यानंतर एक दिवस, आपली संस्कृती आहे की तरुण झाल्यानंतर मुलीला घरी ठेवायचं नाही, तिचं लग्न करून टाकायचं. बरोबर, ते पण योग्यच आहे. परंतु ज्या मुलीनं ज्या आईच्या पोटी जन्म घेतलेला असतो, ज्या पालकांनी आपल्याला मोठं केलेलं असतं, मोठ्या दादांनी मोठ्या ताईंनी आपल्याला वाढवलेलं असतं, मित्र असतात, मैत्रिणी असतात, नातेवाईक असतात, एक दिवस वेळ येते की तिला त्या घरातून एका दुसऱ्या घरी नवीन घरी जावं लागतं. तुम्ही सगळेजणच मैत्रिणीच्या लग्नाला गेले असाल, असं एखादं लग्न मला सांगा की सगळं झाल्यानंतर मुलगी ज्यावेळेस झालेल्या पण म्हणजे पूर्ण आपलं आयुष्य जेवढं घातलेलं असतं सोडून एक दिवस ती परक्या घरात गेलेली असते. चार दिवस आठ दिवस जातास, महिना दिवस महिना दोन महिने चार महिने सहा महिने व्यवस्थित, मग हळूहळू त्या नवऱ्याचा नवरेपणा जागा होतो. सासूच्या अंगात सासूचं भूत चढतं, सासऱ्याच्या अंगात त्याचा तोरा चढतो. मोठे काय म्हणतात त्या देवर मोठ्याला काय तयारी केली की एम पी एस सीचा अभ्यास काय असतो हे जे तुम्ही शिकता, मग ते पाचवीपासून ग्रॅज्युएशनपर्यंत तुम्ही सांगा, इतिहास इतिहास तोच असतो ना का, चेंज होतो काही, इतिहास कधी बदललो का? इतिहास तोच असतो. सायन्स पण काही बदलत नाही आहे, गणित पण काय बदलत नाही, भूगोलाची तर शक्यताच नाही, भूगोल कधी बदलू शकतो का? अभ्यास तोच असतो, फक्त त्याच्यामध्ये नवीन काय असतं, चालू घडामोडी. राज्यशास्त्र तेच असतं. तुम्ही जर एम पी एस सीची आतापासून तयारी सुरू केली तर तुम्हाला हे कळेल की हे सगळं मटेरियल तुम्हाला ऑलरेडी शाळेमध्येच असतं, कॉलेजमध्ये असतं. ज्यावेळी तुम्ही पुढे पुढे पुस्तक वाचता ना एम पी सी यू पी सी ची किंवा क्लास करता, हे सगळं ऑलरेडी तुमचं झालेलं असतं, पण तुम्ही त्यावेळेस लक्ष दिलेलं नसतं. बरोबर की नाही? तुम्ही त्या दिशेने वळा, आय टी क्षेत्रात जा, चांगली गोष्ट आहे तिकडं. परंतु नोकरी मिळण्यासाठी एम पी सी यू पी सी खूप इझी मार्ग आहे, तुम्हाला तो अवघड वाटतो पण खरंच इझी मार्ग आहे. पूर्वीसारखं आता काही होते पूर्वी अपवाद की इंटरव्ह्यूमध्ये वगैरे काही पास नाही ते चालायची किंवा करप्शन चालत असेल काय होत असेल, परंतु आता ते प्रकार राहिलेले नाही आहेत.